नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय गणित पाठ 11 मापनावरील उदाहरणे या पाठातील उदाहरण संग्रह 47 सोडवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। उदाहरण संग्रह 47, प्रश्न पहिला। वाढदिवसानिमित्त अजयने एका आश्रमशाळेतील मुलांना 20 लिटर 450 मिलीलिटर आणि एका अनाथालयातील मुलांना 28 लिटर 800 मिलीलिटर दूध वाटले, तर अजयने एकूण किती दूध वाटले? तर या ठिकाणी वाढदिवसानिमित्त अजयने एका आश्रमशाळेतील मुलांना 20 लिटर 450 मिलीलिटर आणि एका अनाथालयातील मुलांना 28 लिटर 800 मिलीलिटर दूध वाटले आहे, तर अजयने एकूण किती दूध वाटले हे या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे। तर एकूण किती म्हणजेच इथे आपल्याला बेरजेची क्रिया करायची आहे। तर इथे आपण दोन बॉक्स आखून घेतलेले आहेत। या पहिल्या बॉक्समध्ये आपण लिटर लिहूया व दुसऱ्या बॉक्समध्ये मिलीलिटर आपण लिहिणार आहोत। तर पहिली संख्या पहा, 20 लिटर 450 मिलीलिटर। तर हे जे 20 लिटर आहे ते प्रथम लिटरच्या कॉलममध्ये आपण लिहून घेऊया व 450 मिलीलिटर दुसरी संख्या आहे, 28 लिटर व 800 मिलीलिटर। तर लिटर व मिलीलिटरमधील संख्या व्यवस्थितरित्या त्याच त्याच कॉलममध्ये लिहायच्या आहेत। तर इथे आपण बेरीज करणार आहोत, 0 अधिक 0 0, 5 अधिक 0 5, 4 अधिक 8 12 2, चला आले 1, 1 अधिक 8 9, 2 अधिक 2 4। तो उत्तर आलेला आहे 49 लिटर 250 मिलीलिटर। म्हणजेच अजयने एकोणपन्नास लिटर 250 मिलीलिटर दूध वाटले। तर अशा प्रकारे दिलेल्या शाब्दिक उदाहरणावरून तुम्हाला प्रथम कोणती क्रिया करायची हे ठरवायचे आहे व पुढील उदाहरण सोडवून त्याचे उत्तर काढायचे आहे। प्रश्न दुसरा, ग्रामस्वच्छता अभियानामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका गावातील 2 किलोमीटर 575 मीटर लांबीच्या रस्त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता केली, तर किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली? तर या प्रश्नामध्ये पहा की किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली, तर राहिली किती, शिल्लक किती असे शब्द जेव्हा उदाहरणामध्ये वापरले जातात तेव्हा त्या उदाहरणामध्ये आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची असते। तर इथे राहिली असा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे इथे आपल्या वजाबाकीची क्रिया करायची आहे। तर इथे आपण दोन कॉलम आखून घेतलेले आहेत। पहिल्या कॉलममध्ये आपण इथे किलोमीटर लिहूया, दुसऱ्या कॉलममध्ये मीटर लिहूया। आता वजाबाकी करायची असल्याने आपल्याला मोठी संख्या वरती लिहावी लागेल। बेरीज करायची असेल तर लहान संख्या मोठी असो वरती किंवा मोठी संख्या बेरजेमध्ये फरक पडत नाही, पण वजाबाकीमध्ये मात्र तुम्हाला मोठी संख्या वरती लिहायची असते। तर इथे मोठी संख्या पहा, किलोमीटर पहिला कॉलम आहे, तर मग 2 किलोमीटर हे 1 किलोमीटरपेक्षा मोठे आहेत म्हणून आपण वरती 2 किलोमीटर लिहिणार आहोत। 2 किलोमीटर किलोमीटरच्या कॉलममध्ये लिहिले आहेत। मीटर आहेत 575, दुसरी संख्या आहे 1 किलोमीटर 750 मीटर। तर इथे तुम्ही पहा की 575 मीटरमधून 750 मीटर वजा करायचे आहेत हे शक्य नाही, कारण 750 575 पेक्षा मोठे आहेत। त्यामुळे आपण हे जी किलोमीटर आहेत 2 किलोमीटर, या 2 किलोमीटरमधील 1 किलोमीटर आपण इथे मीटरच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत। तर 2 किलोमीटरमधले 1 किलोमीटर मीटरच्या कॉलममध्ये लिहिल्यामुळे इथे 1 किलोमीटर शिल्लक राहिलेले आहे आणि हे 575 मीटर आहे ते जसेच्या तसे आपण वरती लिहिणार आहोत। कारण पहा, 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर आणि या 1000 मध्ये जर 575 मिळवले तर उत्तर हा 1575 मीटर येतो। त्यामुळे
आता आपल्याला या 1575 मधून 750 वजा करायचे आहेत. तुम्ही डायरेक्ट इथे वजाबाकी करू शकता किंवा इथे गर्दी होऊ नये हे उदाहरण सुटसुटीत दिसावे म्हणून तुम्ही बाजूला सुद्धा याप्रमाणे वजाबाकी करू शकता. तर 1575 मधून 750 वजा करायचे आहेत तर आपण बाजूला करणार आहोत कारण इथे गणित सुटीत दिसेल. तर 5 शून्य गेले 5, 7 गेले 2 उरले, 5 शक्य नाही, 1 इथे दिला, 5 लिहिले, 0 लिहिला इथे, 15 गेले उरले 8, 0, तो उत्तर आलेलं आहे 825 मीटर. 1 गेला उरले 0, उत्तर आलेलं आहे 825 मीटर. म्हणजेच 825 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली प्रश्न 3. बाबुळ गावाने प्रक्रिया केलेले 21,250 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. संवत्सर गावाने प्रक्रिया केलेले 31,350 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला. तर या ठिकाणी पहा दोन्ही गावांनी या सांडपाण्याचा वापर केलेला आहे तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला हे आपल्याला काढायचं आहे. ते प्रश्नामध्ये पहा एकूण किती लिटर म्हणजेच इथे आपल्याला बेरजेची क्रिया करायची आहे. तर इथे फक्त लिटरमध्ये संख्या दिलेली आहे त्यामुळे इथे आपण कॉलम आखलेले नाही आहेत. तर पहिली संख्या आपण लिहून घेऊया 21,250 लिटर. दुसरी संख्या आहे 31,350 लिटर. यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 0 + 0 = 0, 5 + 5 = 10, 0 अचल आले 1, 1 + 2 = 3, 3 + 3 = 6, 1 + 1 = 2, 2 + 3 = 5. तो उत्तर आलेला आहे 52,600 लिटर. तर या ठिकाणी एकूण 52,600 लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला. प्रश्न क्रमांक 4. 1/2 लिटर दुधाला 22 रुपये लागतात तर 7 लिटर दुधाला किती रक्कम लागेल. तर या ठिकाणी आपल्याला 7 लिटर दुधाला किती रक्कम लागेल हे काढायचं आहे. तर त्यासाठी प्रथम आपल्याला 1 लिटर दुधाची किंमत काढावी लागेल. आता प्रश्नामध्ये पहा की 1/2 लिटर दुधाला 22 रुपये लागतात तर दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. 1/2 लिटर म्हणजेच 1/2 लिटर दुधाची किंमत बरोबर 22 रुपये. तर 1/2 लिटर दुधाची किंमत जर 22 रुपये आहे तर 1 लिटर, तर 1 लिटर म्हणजेच 1/2 + 1/2, तर 1 लिटर दुधाची किंमत बरोबर 22 + 22 = 44 रुपये. तर 1/2 लिटर दुधाची किंमत 22 रुपये असेल तर 1 लिटर दुधाची किंमत ही 44 रुपये येते. तर आता आपल्याला 7 लिटर दुधाची किंमत काढायची आहे. तर 7 लिटर दुधाची किंमत बरोबर, तर एका वस्तूवरून अनेक वस्तूंची किंमत काढण्यासाठी आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागते. तर इथे आपण 1 लिटर दुधाच्या किमतीवरून 7 लिटर दुधाची किंमत काढणार आहोत त्यामुळे इथे आपल्याला 7 लिटर दूध आहे या 7 44 रुपयाने गुणावं लागेल. तर 7 × 44 केले असता उत्तर येते 308 रुपये.
तर 7 लिटर दुधाची किंमत आलेली आहे 308 रुपये, म्हणजेच 7 लिटर दुधाला 308 रुपये लागतील। तर अशा प्रकारे आज आपण उदाहरण संग्रह 47 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 4 सोडवलेले आहेत। यापुढील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। थँक्यू।